नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं नेटसेट एग्जाम या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आणि आपल्या सगळ्यांना व्हिडिओचा थंबनेल बघून कळालंच असेल की आज आपण कोणाबद्दल डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर यांच्या बुक बद्दल आपण बघणार आहोत. नेटसेट पेट इम्पॉर्टंट साठी जे काही महत्वाचं बुक आहे त्या बुक बद्दल आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असणारे अन्नदाते सरांचं हे बुक आहे. हे बुक जे आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही नेट सेट आणि मार्ग पेट मार्गदर्शन साठी खूप महत्वाचं आहे. या बुकचं जर आपण बघितलं तर हे जे बुक आहे तर त्यामध्ये आपण 2018-19-20-21 सेट च्या प्रश्नपत्रिका उत्तरांसकट दिलेल्या आहे. या बुकचं जर आपण वैशिष्ट्य अजून बघितलं तर हे जे बुक्स आहे सरांचं, शशिकांत अन्नदाते सरांचं, त्या बुक मध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार आपल्याला सर्व मुद्देसूर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर जे काही चार्ट्स असेल, पॉइंट्स असेल, तथ्य असेल किंवा पॉइंट वाईज या ठिकाणी त्यांनी आपल्याला प्रत्येक टॉपिकचं युनिटचं डिस्क्रिप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. सर्व नवीन पद्धतीनुसार जे काही क्वेश्चन्स आहे, वास्तुनिष्ठ प्रश्न आहे, त्या प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. कॉम्प्लिकेटेड प्रश्नांची कशी तयारी करायची त्या पद्धतीने आपल्याला हे दिलेलं आहे. तर चला आपण बघूया डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचा थोडासा बायोडाटा. आपण जर बघितलं तर जे काही आपले अन्नदाते सर आहे त्यांनी एम ए हिस्ट्री, एम ए मराठी, एम एड, नेट सेट इन एज्युकेशन, नेट सेट इन हिस्ट्री आणि पीएचडी इन एज्युकेशन ह्या सर्व डिग्री त्यांनी मिळवलेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी जे काही नेट सेट पेपर वन साठी अनिवार्य बुक आहे त्या बुक मध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. कारण आपल्याला माहिती की त्यांचे बुक आपल्याला नेट सेट एक्झाम पेपर वन साठी खूप इम्पॉर्टंट आहे. अशाच पद्धतीचं आपण एक त्यांचं एक जे काही नवीन बुक मार्केटमध्ये सध्या आलेलं आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत किंवा त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. आपण जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे बुक आहे ते सध्या 8 एडिशन आहेत. आणि आपल्याला जे काही रिसेंट एक्झाम आहेत नेट आणि सेट 2024 साठी खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये मुद्देसूर माहिती त्यांनी आपल्याला पॉइंट वाईज दिलेली आहेत. आपण पुढे सिलेबसच बघणार आहोत. पण तत्पूर्वी आपण जर बुकचं नाव जर बघितलं तर अध्यापन व संशोधन अभियोग्यता संपूर्ण मार्गदर्शन फॉर नेट सेट जॅरेप आणि पीएचडी एंट्रान्स टेस्ट साठी हे खूप महत्वाचं आहे. केसागर पब्लिकेशन त्यांचं हे बुक आहे. ऑलरेडीच आपण या ठिकाणी डिस्कस केलं की पॉइंट वाईज या ठिकाणी त्यांनी नोट्स दिलेले आहे, युनिट वाईज त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, नवीन पद्धती यूज केलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे अपडेटेड सिलेबस वरती हे बुक आहेत. ओके, आणि विशेष अजून सांगायचं म्हटलं तर आपल्या मातृभाषेत मराठी भाषेमध्ये सरांनी हे बुक आपल्याला दिलेलं आहे. आणि नेहमीच सर आपल्याला सेट आणि नेट सेट एक्झामचं मार्गदर्शन करतात. त्याच पद्धतीनं त्यांच्या सोप्या भाषेत आपल्याला या ठिकाणी त्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी शॉर्टकट मध्ये बुकची थोडीशी इंडेक्स बघूया जेणेकरून आपल्याला थोडीशी बुक बद्दल आयडिया येईल. आपण जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही 10 चे 10 युनिट आहेत ते सरांनी पॉइंट वाईज या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. आपण जर फर्स्ट वन युनिट बघितलं तर अध्यापन अभियोग्यता म्हणजेच टीचिंग ऍप्टिट्यूड. तर टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये जेवढे काही क्वेश्चन आणि सिलेबस मध्ये दिलेले पॉइंट आहे सरांनी अगदी तुम्हाला इंडेक्स मध्ये बघूनच कळलं असेल की पॉइंट वाईज या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे जेवढ्या टीचिंग साठी इम्पॉर्टंट असणाऱ्या गोष्टी आहेत त्या मुद्देसूर माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहे. ओके, नंतर सेकंड युनिट बघितलं तर संशोधन अभियोग्यता म्हणजे रिसर्च ऍप्टिट्यूड. तर रिसर्च ऍप्टिट्यूड मधले जे काही महत्वाचे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत त्यांनी हायलाइटेड केलेले आहेत, त्याचं विश्लेषण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला इंडेक्स मध्ये दिसत असेल. त्यानंतर थर्ड जे आहेत पॅराग्राफ सर्वांनाच मुश्किल अवघड जात असतो, पण या ठिकाणी सरांनी पॅराग्राफ सोडवायचा कसा त्या पद्धतीचे प्रॅक्टिस साठी आपल्याला 15 पॅराग्राफ जवळजवळ दिलेले आहेत आणि त्याच्या ट्रिक्स पण या ठिकाणी दिलेल्या आहेत. नंतर इम्पॉर्टंट जो पॉइंट आहे कम्युनिकेशन संप्रेषणाबद्दल त्यांनी खूप छानपैकी या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे इन डिटेल्स. आणि जे पॉइंट एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे त्यांनी त्यावरती आवर्जून फोकस केलेला आहे. ओके, नेक्स्ट आपण जर बघितलं तर युनिट नंबर 5 तार्किक व गणितीय योग्यता ह्या सर्वांचा हा विषयामध्ये प्रॉब्लेम असतो. पण आपण जर या ठिकाणी
पॉइंट वाइज बघितल्यानंतर त्याचे फॉर्मुले, त्याच्या ट्रिक्स, त्याचे मेथड सॉल्व करण्याचे आपण जर प्रॅक्टिस केली तर निश्चित तुम्हाला ह्या बुकचा या ठिकाणी ह्या युनिटवरचे क्वेश्चन कव्हर होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर बघा, आपण जर अजून एक जर बघितलं तर तार्किक युक्तिवाद म्हणजे लॉजिकल रिझनिंग. तर लॉजिकल रिझनिंग वरती जे आहेत तर ते क्वेश्चन मुलांचे 5 पैकी 2-3 सॉल्व होत असतात. पण आपण या पद्धतीने जर आपण जर फॉलो केलं या नोट्स मधून तर तुम्हाला सांगतो की या युनिटवरती सगळे क्वेश्चन तुमचे या ठिकाणी कव्हर होणार आहेत. नंतर युनिट नंबर 7 त्याच पद्धतीने सरांनी एक्सप्लेन केलेलं आहे. नंतर युनिट नंबर 8 म्हणजेच माहिती व संज्ञापन तंत्रज्ञान म्हणजेच ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी खूप छानपैकी या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. संगणकचे जनरेशन असेल, इंटरनेट असेल, माहितीचे शोध सोर्स असेल, शोधगंगा असेल, तंत्रज्ञान असेल, या ठिकाणी तुम्ही जर एकदा बघितल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या सिलेबस वाईज आणि पॉईंट वाईज मुद्देसूर वाईज या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. नंतर आपल्या सर्वांचं आवडतीचं युनिट म्हणजेच लोक विकास व पर्यावरण म्हणजेच काय आहे, एन्व्हायरमेंट आहे. एन्व्हायरमेंट हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आर्टचा विद्यार्थी असो, कॉमर्सचा विद्यार्थी असो किंवा सायन्सचा विद्यार्थी असो, एन्व्हायरमेंट हा घटक खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये किती अभ्यास करा तुम्ही पण क्वेश्चन कुठून विचारतील ते सांगता येत नाही. पण आपण हे जे युनिट्स ह्या जर पद्धतीने स्टडी केला तर तुमचे जास्तीत जास्त क्वेश्चन या ठिकाणी कव्हर होऊ शकतात. असे पॉईंट वाईज मुद्देसूर माहिती मराठी भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये सरांनी दिलेली आहेत. ओके, आणि नंतर शेवटचा सरांचा आवडतं युनिट उच्च शिक्षण प्रणाली म्हणजेच हायर एज्युकेशन. आणि हायर एज्युकेशन आपण जर बघितलं तर हायर एज्युकेशनवरती आपल्याला 5 क्वेश्चन असतात. आणि ही जर इन्फॉर्मेशन तुम्ही प्रॉपर जर घेतली आणि बघितली आणि प्रॅक्टिस केली तर हायर एज्युकेशन तुम्ही चांगल्यापैकी या ठिकाणी कव्हर करू शकता. त्याचबरोबर स्टडी झाल्यानंतर तुम्हाला थोडस आयडिया यावी की आपण आपलं नॉलेज कुठपर्यंत आलेलं आहे, आपल्या नोट्स आपण कुठपर्यंत अप्लाय करू शकतो. त्यासाठी सरांनी या ठिकाणी आपल्याला जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर दिलेले आहेत म्हणजे आपण त्या क्वेश्चन पेपर या स्टडी करून जर सॉल्व्ह केला तर आपल्याला आपलं स्वतःचं अनालिसिस होईल की आपण कुठे कमी पडतोय, कोणत्या टॉपिकवरती आपण भर द्यायला पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन असतात. त्यासाठी या क्वेश्चन पेपर विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर किंवा टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सरांनी आपल्याला या ठिकाणी भरपूर सराव प्रश्न दिलेले आहेत टेस्ट क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून, तर तुम्ही त्याची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकता. तर आता हे झालं बुक बद्दल थोडस व्ह्यू. आता बघा, सगळ्यांकडे हे बुक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. पण जर कुणाच्या मार्केटमध्ये अवेलेबल नसेल तर आपण हे बुक जे आहेत ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे अमेझॉनवरती सरांचं बुक टाकल्या लगेच आपल्याला त्याचं काय होत असतं, लगेच तिथे येऊ शकतो. डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर्च केला की त्यांचे सर्व बुक या ठिकाणी येऊ शकतात. नंतर जे काही पब्लिकेशन आहे के सागर पब्लिकेशन त्यांच्या वेबसाईटवरती ते बुक आहेत. आणि फ्लिपकार्टवरतीही हे नेट सेट पेपर वन अनिवार्य बुक विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अवेलेबल आहे. खूप छान बुक आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की मोस्ट ऑफ द व्हिडिओ जे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण याच बुकच्या कंटेंट रेफर करून सरांचं मार्गदर्शन घेऊन आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बुक हे आवडला असेल किंवा कुणी रेफर करत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये फीडबॅक द्यायला विसरू नका. आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि सरांसाठी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण तुम्ही नेट सेटचं जर प्रिपरेशन करत असाल आणि बुक बघितला असेल तर सरांनी किती कष्टाने मेहनतीने ते बुक या ठिकाणी बनवलेलं आहे तुम्हाला त्याची जाणीव होईल. आणि तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला निश्चितच वाटेल की आपण खरंच आभारी आहोत सरांचे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो नेट सेट एक्झामचा जो काही पब्लिक ग्रुप आहे त्याचप्रमाणे नेट सेट एक्झामचा आपला टेलिग्राम ग्रुप आहे, नेट सेट एक्झामचं आपलं इंस्टाग्राम आहे, त्याचबरोबर नेट सेट एक्झामचं आपलं प्ले स्टोअरवरती ॲप्लिकेशन आहे. तुम्ही ते ॲप्लिकेशन हा लोगो बघू शकता. त्यामध्ये टेस्ट सिरीज वगैरे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला, लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर त्या बुकमधला सरांचा कुठला टॉपिक तुम्हाला जास्त आवडलाय ते कमेंट करून आपण सरांना या ठिकाणी सांगायचं आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.